नमस्कार मंडळी, विशेष ज्ञानविभूतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षात शिवरात्री येत असते. वैशाख महिन्यातील शिवरात्री ही 17 मेला येत आहे. त्यानिमित्ताने शिवभक्तांनी शिवजीची उपासना कशी करावी आणि शिवपिंडीचे म्हणजेच पिंडीचे पूजन कसे करावे जेणेकरून तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, तर आजचा व्हिडिओ त्यासाठी खास आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी शिवरात्री ही 17 मे 2023 रोजी रात्री 10:28 सुरू होत आहे ते 18 मे 2023 रोजी रात्री 9:43 राहणार आहे. या शुभ वेळेमध्ये तुम्ही शिवजीची उपासना करू शकता. त्यानंतर सुरू होत आहे 18 तारखेला अमावस्येचा काळ. 18 तारखेला अमावस्या सुरू होणार आहे. 9:42 अमावस्या सुरू होणार आहे ते 19 मे 2023 हा काळ अमावस्येचा राहणार आहे. आता या दिवशी तुम्ही शिवजीचे पूजन कसे करावे किंवा पिंडीचे पूजन कसे करावे. शिवजीचे भक्त हे या दिवशी जे महाकाल भक्त असतात ते रात्रीचे पूजन करतात, कारण त्यांना अशा काही विद्या संपादन करायच्या असतात ज्या शिवजींनी आपल्या भक्तांसाठी ठेवलेल्या आहेत. जे शिवजीची उपासना करतात त्या भक्ताला ते विद्या देत असतात. आपण ज्या कोणाची भक्ती करतो ते मनोभावाने केली पाहिजे. शिवजीची भक्ती ही सोमवारी केल्या जाते, पण शिवरात्री ही बुधवारी आलेली आहे. त्यामुळे शिवभक्तांनी या व्रताचे नियम जाणून घ्या. आपण ज्यावेळी हे व्रत करतो, शिवरात्रीचे व्रत करतो, त्यावेळी सर्व नियम बघणे आवश्यक असते. जसे आपण व्रत कशाप्रकारे करतो, व्रताचे नियम पाळतो की नाही, शिवजीची आरती कोणती म्हणतो, शिवस्तुती कोणती म्हणतो, शिवजीचा मंत्र कोणता जाप करतो आणि पिंडीचे नियमसुद्धा आहे, तर आपण ह्या सर्व बारीक बारीक गोष्टी लक्षात घ्यायला हव्या. जसे सांगितले आहे की सोमवारी जे व्रत आपण ठेवतो त्या सोमवारी व्रताचे 3 प्रकार पडतात. जर आपण शिवजीचे सोमवारचे व्रत ठेवत असेल तर ते 3 प्रकारे ठेवल्या जाते. एक असते सौम्य सोमवार, म्हणजे साधारण जे आपण प्रत्येक हप्त्याच्या हप्ते जो सोमवार येतो त्या सोमवारी आपण हे व्रत ठेवत असतो. दुसरा येतो प्रदोष सोमवार, म्हणजे शिवरात्रीचा सोमवार. आणि तिसरं जे व्रत आहे ते असते 16 सोमवारचं. तर अशा प्रकारे आपण हे सोमवार हे व्रत करतो. आणि या व्रतामध्ये उपवास ज्यावेळी ठेवतो त्यावेळी आपण एकच वेळ भोजन करतो, परंतु शिवपूजन करताना काही नियम महत्त्वाचे आहे आणि ते लक्षात घेणेसुद्धा तितकेच गरजेचे आहे. जसे शिवपूजनाचे नियमाचे महत्त्व काय आहे, तर शिवाला कधीही तुळस वाहू नये असे म्हटले जाते. शालिग्रामवर वाहिलेली तुळस शिवाला चालत नाही, त्यामुळे शिवजीला आणि पिंडीवर त्यामुळे कधीच तुळस वाहू नये. तसेच शिवतीर्थसुद्धा पिऊ नये. आणि शिवपूजन झाल्यानंतर निरांजन ओवाळून होताच लगेच नैवेद्य दाखवावा. त्यानंतर केवड्याचा वापर शंकरजीच्या पूजनामध्ये करू नये, फुलाचा पण करू नये आणि अगरबत्तीचा पण करू नये. तसेच शंखाचे जे पाणी आहे ते शिवजीला कधीही वाहू नये. तसेच शंकरजीला कोणते फुलं वाहावेत, तर शंकरजीला कण्हेरचे फुले वाहावी, जे पिवळ्या कलरचे येतात ते फुले शंकरजीला आणि पिंडीला चालतात. तसेच तुम्ही जर पिंडीवर दूध, दही, मध आणि इतर कोणतेही गोष्टी अर्पण करीत असाल तर ह्या अर्पण केल्यानंतर त्यावर जल अर्पण करावे, म्हणजे ती पिंड आधी स्वच्छ करून घ्यावी, त्यानंतरच पिंडीचे पूजन करावे. शास्त्रानुसार पिंडीला कुंकवाचा टिळा कधीच लावला जात नाही, त्यामुळे शिवलिंगाला कधीच कुंकू लावू नये. तसेच हळदसुद्धा पिंडीला लावत नाही, तर पिंडीला चंदन लावले जाते. पिवळ्या कलरचं किंवा पांढऱ्या कलरचं दोनपैकी कोणतंही चंदन तुम्ही किंवा चंदनाचा टिळा पिंडीला लावू शकता. त्यानंतर ज्यावेळी आपण पूजन झाल्यानंतर शंकराच्या मंदिराला प्रदक्षिणा करतो, तर ती प्रदक्षिणा कधीच पूर्ण करू नये. ज्या ठिकाणावरून दूध वाहते तेथेच थांबून परत फिरावे आणि त्यानंतर परत प्रदक्षिणा मारावी. ज्या ठिकाणावरून दूध किंवा पाणी वाहते ते ठिकाण ओलांडू नये असे शास्त्रामध्ये सांगितले आहे. त्यामुळे ते ठिकाण ओलांडू नये, तर आपण परत उलटं फिरून प्रदक्षिणा माराव्या. त्यानंतर शिवमंत्र जपावा. शिवमंत्रामध्ये तुम्ही महामृत्युंजय मंत्र, शिवमूल मंत्र, श्री शिवध्यानम, ओम नमः शिवाय, शिवध्यान मंत्र, भविष्य पुराणम, सूर्य तेजोवर्णम, हा जो मंत्र आहे सूर्य तेजोवर्णम नमः हा मंत्रसुद्धा तुम्ही जपू शकता.
त्यानंतर शिवचालीसा जर तुम्हाला येत असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही शिवचालीसा वाचून काढावी, शिवस्तुती म्हणावी, शिवस्तुती वाचून काढावी येत नसेल तर, आणि शिवस्तोत्र, शिवस्तोत्रामध्ये तुम्ही शिवतांडव स्तोत्र म्हणू शकता, शिव रुद्राकष्टम स्तोत्र म्हणू शकता आणि महामृत्युंजय स्तोत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता। तर अशा प्रकारे जर तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी किंवा रात्रीसुद्धा तुम्ही हे पूजन करू शकता। तर तुम्ही या दिवशी जर अशा प्रकारे पूजन केले तर शिवाची कृपा तुमच्यावर नक्कीच होते। आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकनला प्रेस करा। तसेच कमेंट्स करून व्हिडिओ इतरांपर्यंत शेअरसुद्धा करा, म्हणजे ही माहिती इतर लोकांनासुद्धा माहीत पडेल। त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेअरसुद्धा करा। धन्यवाद।